अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली। यावेळी एनसीसी एमसीसी स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले, तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते। त्यात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य, गायन, वादन, मानवी मनोरे, लेझिम नृत्य सादर केले। याप्रसंगी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। भारताचे संविधान उद्देशिका, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, भारताचे धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। जय हिंद।
जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सर्व गणमान्य सदस्यांना, शिक्षक शिक्षकेतर बंधू कर्मचारी सर्व संचालक मंडळ शहरातील प्रतिष्ठेत सर्व नागरिक, आज 70वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात आणि आनंदात हा देश आपण सर्व मनवीत आहोत. मी सर्व संचालकांच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांना या शुभदिनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. एक संघ होऊन भारत निर्मितीचं हे काम ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतंत्रता मिळवण्यासाठी त्यावेळेस उद्देश केला होता, आज मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करू की आपला ही आपली जी सोसायटी आहे, संस्था आहे, कॉलेजेस शाळा आहेत, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम जर आपण सर्वांनी केलं तर नवीन भारत विश्वात आहेच आणि ही बलशाली होईल ही या निमित्तानं आशा बाळगतो. आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सर्व सन्माननीय संचालक, संपूर्ण आपला शैक्षणिक संकुल परिवार, माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मित्र हो, भारतीय प्रजासत्ताकच्या संस्थेकडून सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या निमित्ताने 70 ओलांडलेलं हे प्रजासत्ताक आपल्या सर्वांना एक वेगळ्या दिशेने घेऊन जात आहे. आपल्याबरोबर स्वतंत्र झालेले देश आज अराजकतेच्या आणि चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत. हा देश मात्र गेल्या 70 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या आणि थोर धुरंधरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या जोरावर फार मोठी प्रगतीची झेप घेतो आहे. हा आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे. 70 ओलांडल्यानंतर सुद्धा संविधानाला हात लावण्याची कोणाची हिंमत होत नाही. उलट आपल्या संविधानाकडून इतर देश बऱ्याच गोष्टी शिकता आहेत ही भारतीय म्हणून आपणा सर्वांना एक अभिमानाची गोष्ट आहे. जाता जाता एवढाच उल्लेख करेल की ज्या 60 देशांच्या घटनांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी ही घटना लिहिली त्यामध्ये शेवटच्या नागरिकाचा विचार हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ज्या ज्या वेळेला देशामध्ये मूल्यव्यवस्थेचा ऱ्हास होत जातो त्यावेळेला निर्भय नागरिक आणि विवेकशील नागरिक घडवण्याचं सामर्थ्य या संविधानाने आम्हाला फार मजबूतपणे दिलेलं आहे. म्हणून त्याचा आम्हा सर्वांना एक सार्थ अभिमान आहे. आपणा सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने भरपूर भरघोस शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.